आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात रणकंदन, विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या हिंगोलीतल्या रामेश्वर तांडा गावात लोकशाही मराठी. भूकंपाच्या धक्क्यानं गावातील घरांना तडे. गावकऱ्यांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण. शिवसेनेकडून राजेश शहांची अकालपट्टी. पालघर शिवसेना उपनेतेपदावरून राजेश शहाला कार्यमुक्त केलं. राजेश शहा वरळी हिट्यांतरण प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील. वरळी हिट्यांतरण प्रकरणातील वाईस ग्लोबल तापसबारवर पालिकेचा बुलडोझर. तापसबारमध्ये आरोपी मिहीर शाह पाहिला होता दारू. कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या विरोधात 19 गावं आक्रमक. हद्दवाढ झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा. तर 14 जुलैला 19 गावं बंद राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णांना जीवदान देणाऱ्या घाटी रुग्णालयातच कचरा आणि घाणीचं साम्राज्य. पोस्टमॉर्टम विभागाच्या बाहेर कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी. तुकोबांच्या वालकी सोहळ्यात तुतारी वादनात हर्षवर्धन पाटलांचा सहभाग. कार्यकर्त्यांचं हर्षवर्धन पाटलांना तुतारी वाजवण्याचं आवाहन. तर पाटलांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवरून भाजपचं नाव आणि चिन्ह देखील गायब. लाडकी बहीण योजनेसाठी महाविकास आघाडीच्या शिबिरामध्ये अर्ज न करण्याचं चित्रा वाघ यांचं महिलांना आवाहन. महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजेंच्या आंदोलनावर टीका. हिंदू तरुणांची माती भडकवण्यासाठी राजे आंदोलन करत असल्याचा हिंदू एकता समितीचा आरोप. उशिळ्याम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी. मावळचे आमदार सुनील शेळके यांची विधानसभेत मागणी. अन्न सुरक्षा योजनेवरून भाजपचे आमदार राम सातपुते आक्रमक. अन्न सुरक्षा योजनेसाठी राज्यस्तरीय योजना आणण्याची सातपुते यांची मागणी. कोल्हापुरात आंबे ओहोळ धरण प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन. नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी न लावल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक. सोलापुरात DYFI संघटना आक्रमक. नीट परीक्षेच्या दरम्यान झालेल्या गोंधळाच्या विरोधात संघटनेची आक्रमक भूमिका. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. सोलापुरात सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंद्रूप तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अमरावतीच्या तिवसामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन. मदर डेअरीची गाडी अडवत आंदोलन. नियमितपणे दूध नेलं जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आहे आरोप. अहमदनगरमध्ये लग्नानुमुळांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद. नवरीसह 4 आरोपींना अटक. 13,78,000 मुद्देमाल जप्त. मुस्लिम घटस्फोटीत महिलेला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी प्रतिक्रिया. कलम 125 नुसार महिलांना पोटगी मागण्याचा हक्क. पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. शहरात सध्या डेंग्यूचे 12 रुग्ण. तर डेंग्यूवर नियंत्रणासाठी महानगरपालिकेचं सर्वेक्षण सुरू. भारत विरुद्ध झिम्बाब्वे आज तिसरा T20 सामना. भारतासमोर संघ निवडीचा पेच. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसनसह शिवम दुबेच्या समावेशाची शक्यता. मराठा समाजाच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली नाही. अफवा पसरवू नका. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं सोशल मीडियातून आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.